आते काय करायलीस? काय म्हणजे? काय म्हणजे हे काय करायली हे विचारते? अहो मी भात लावायला. काय गरज नाही, मी जेवढा तांदूळ देईन तेवढ्याच भात लावायचा. संपवलंस बी तांदूळ? मी? अहो नाही, मी नाही कर. मी? अहो मी नाही. तोंड उचकटून बोलायला काय बी वाटत नाही का? तू नाही ते काय मी? अहो नाही तसं नाही, म्हणजे गोकुळाष्टमी पासून ते गणपती पतूर आम्ही आजीन संग गावी होतो ना व तेच म्हणते मी. आम्ही होतो तेव्हा नाही संपले तांदूळ, आता तुझा हात लागल्या बरोबर लगेच कसे संपले? अहो नाही नाही, अजून माझा हात लागलाच नाही. मी तर फक्त डबा हातात धरला होता. हात तर तुम्ही घातला ना व. ए उलट उत्तर द्यायचं नाही. हे समज ना, तुझ्या हात लावल्यामुळे झालंय. अहो पण असं का बोलालाय तुम्ही? मी आधी जी काम करत होते तीच आता करायला नव्ह. काय गरज नाही, जेवढं मी सांगेन ना तेवढंच करायचं. तस बी तुझ्या ज्या वस्तूला हात लावतेस ना त्या वस्तूला पनवतीस लागते. तुझ्यामुळे या घरात काय काय होतय? त्या पनवतीचं नशीब आधीच फुटकय. आता तुझ्या बरोबर लगीन झाल्यावर आणखीनच फुटलं. आणि हा, या घरात एक तिजोरी आहे, त्याच्याकडे चुकून बी बघायचं नाही, त्याला हात लावायचा नाही. नाही तर जी काय थोडीफार लक्ष्मी शिल्लक आहे ना ती बी जायची. बाई साहेब, बाई साहेब पण चुप. आता पुरता तांदूळ मागवते मी, पण ह्याच्या पुढं किचन मध्ये कुठल्या बी वस्तूला हात लावायचा असेल ना तर माझी परवानगी घ्यायची. मी जेवढं तोलून मापून देईन तेवढंच बनवायचं. किती वाळी चालवतोय, चल ना लवकर. फुकट नाही पैसे देणारे पैसे. भाई एका काय आल्यापासून नुसती वाचा 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 चाललंय. अगं तुला कळत नाही का का आलीस तू? तुला हल्ली मला न विचारता परस्पर निर्णय काय घेतेस? अगं राजवीर हट्ट करत होता, छोट पोर आहे तू. उगाच कारण देऊ नकोस, तुला एवढं पण कळत नाही का? सगळं माहितीये ना तुला, काय गरज होती यायची? फोनवर बी अशीच तंतन करते ही काय बाई हाय का मस्करी? शक्य असत तर आताच इथं रस्त्या उतरवली असती. पर कावा कावा मना विरुद्ध भाडं घ्यावं लागतं. शेवटी कर्ज फेडायचं आहे म्हटल्यावर गरजवंताला पर्यायच नसतो. अग तुझं लगीन आहे म्हणून आलो आम्ही, तेवढीच तुला मदत. अगं गरजच नाहीये त्याची, मी बघेन ना माझं काय करायचंय ते. आणि तू आल्यावर मला मदत नाही होत तर प्रॉब्लेम अजून उभे राहतात. सत्या तू कान बंद कर आधी, या किनकिनीचा आवाज कानावर पडत राहिला तर कानाला धड्या बसतील. बरं आता घरातच थांब, बाहेर कुठेही निघू नको. अगं पुरी मी घरी यायला निघाले. हा आजी मी खेळ देतो ना. अरे राजवीर थांब. ए तू काय बघतोयस रे, चल ना फास्ट चालव ना. वाशी वाकडीच आहे का ग? त्या दिवशी हॉस्पिटल भेटली तेव्हा असं वाटलं का कोणतरी पेशंट आहे म्हणून लागत असेल. पर आता हिथं बी तसंच काय बोलतेस फोनवर, तुला काय फरक बिरक पडत नाही का? ए मी अशीच आहे आणि तू नको शिकवस मला, कळलं ना? मला नाही फरक पडत.